नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फरटेनमेंटमध्ये स्वागत करतो. आज आपण ऐकणार आहोत एका अजब लग्नाची गजब गोष्ट, ज्यात एक तरुणी करणार आहे स्वतःशीच लग्न आणि ती हनीमूनला पण जाणार आहे. बघूया. भारतात लग्नाला 7 जन्मांचे नाते मानले जाते आणि म्हणूनच हा दिवस कसा खास करता येईल ह्यासाठी लोक खूप प्रयत्न करत असतात. तसाच एक प्रकार घडणार आहे येत्या 11 तारखेला. गुजरातमधली एक 24 वर्षाची तरुणी लग्न करणार आहे, पण तिच्या लग्नाची चर्चा सर्वत्र चालू आहे. का बरं? त्याचं कारण असं की ती स्वतःशीच लग्न करणार आहे. ह्या लग्नात फेऱ्यांपासून पारंपरिक विधींपर्यंत सगळ्या गोष्टी जशा इतर लग्नांमध्ये असतात तशाच असणार आहेत, पण ह्यात एक स्पेशल गोष्ट आहे तिच्या मतानुसार. ती स्पेशल गोष्ट अशी आहे की ह्यात नवरदेव असणार नाही आहे. भारतात हे पहिलेच एकल विवाह किंवा आत्मविवाह असल्याचे म्हटले जाते. तिचं असं म्हणणं आहे की तिला कधी लग्न करायचंच नव्हतं, पण नवरी मात्र व्हायचं होतं आणि म्हणून हा तिने निर्णय घेतला. स्वप्रेमाचं एक भक्कम उदाहरणच ह्या महिलेने मांडलं आहे असं मला वाटतंय. लोकांना जी व्यक्ती आवडते ते तिच्याशी लग्न करतात. तिला तीच आवडली म्हणून तिने स्वतःशीच लग्न केलं. एवढंच नाही तर तिचे आईवडील पण खुश आहेत. तिच्या आईवडिलांना हा निर्णय मान्य आहे आणि त्यांनीसुद्धा तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेला आहे. तुम्हाला जर ह्या लग्नाविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर गुगलवर जाऊन सोलोगॅमी गुजरात असं सर्च करा. बरं, गंमत अशी आहे ह्या मुलीने नुसतं लग्न नाही तर लग्नानंतरचं हनीमून पण प्लॅन केलेलं आहे. ती लग्नानंतर 2 आठवड्यांसाठी हनीमून सेलिब्रेट करायला गोव्याला जाणार आहे. आता गंमत अशी आहे की आपल्या देशात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा खूप कमी आहे. तर जर महिलांनी असा निर्णय घेतला की मी स्वतःशीच लग्न करणार आहे तर वरमाला घेऊन हातात रेडी असलेल्या मुलांनी काय करायचं हा येणारा काळच सांगेल. एनिवेज, हा एक पब्लिसिटी स्टंट आहे की बिग बॉसमध्ये एंट्री घेण्याची तयारी? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हो, तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवडत असेल तर तुमच्या मनातली गोष्ट तिला लवकरात लवकर सांगा, कारण जर वेळ निघून गेली तर मी आता माझ्याशीच लग्न करणार आहे अशी पत्रिका घेऊन ती तुमच्या हातात देईल आणि मग तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब बटनसुद्धा दाबा. थँक्यू.